पारशिनी शहर में बढ़ते कोरोना हालात को देखते हुए यहां पर कोविड सेंटर का निर्माण होना आवश्यक था। इसी को मद्देनजर रखते हुए विधायक ने प्रशासन से गुहार लगाते हुए पारशिनी शहर में कोविड सेंटर शुरू करने की मांग की, जो प्रशासन ने हामी भरी, पर प्रशासन के पास उचित व्यवस्था नहीं होने से खुद विधायक आशीष जायसवाल ने अपनी ओर से कोरोना मरीजों के लिए 60 ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करवाए। वहीं लड़कों का मागस्वर्गीय हॉस्टल को कोविड सेंटर में तब्दील किया गया, जहां सभी सुविधाएं विधायक की ओर से मुहैया कराई गई। प्रशासन ने भी समय की नजाकत को देखते हुए वहां पर डॉक्टर, बेड, कर्मचारी उपलब्ध कराने से शहर में मंगलवार को सुबह कोविड सेंटर शुरू किया जाएगा, जहां कोरोना मरीजों को उचित इलाज, ऑक्सीजन बेड, सभी सुविधाएं समय पर मुहैया की जाएगी, जिसकी वजह से कोरोना मरीजों को जान नहीं गंवानी पड़ेगी। सोमवार को सभी सरकारी अधिकारियों के साथ विधायक ने कोविड सेंटर का जायजा लिया। सभी को दिशा निर्देश दिए गए, किसी प्रकार की कमी ना हो, सभी कोरोना मरीजों को इलाज मिले, इसलिए यहां के विधायक प्रयासरत है। कोविड सेंटर शुरू होने से शहर में विधायक के प्रयासों को सहारा जा रहा है। पारशिनी आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक लोकांना इथे कोरोनाची लागण झाली, त्या लागणमध्ये अनेकांचे जीव गेले। तरीही या भागामध्ये कोरोना उपचारासाठी कुठलेही कोविड सेंटर नव्हतं। मागील अनेक दिवसापासून येथील आमदार साहेब यांनी अथक प्रयत्नाने पाशुत कोविड सेंटर व्हावं यासाठी प्रयत्न केले, जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी लावून धरली। तरीही या भागामध्ये कोरोनाच्या रुग्णासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने येथील रुग्ण नागपूरला व इतरत्र उपचारासाठी जात होते, पण त्यांना तेथेही उपचार भेटत नव्हता। त्यामुळे येथील रुग्ण मोठ्या प्रमाणात मृत्यू पावल्याची घटना मागील काही दिवसात घडली होती, पण माननीय आमदार आशिष जायसवाल यांच्या प्रयत्नाने आज पारशिवनीमध्ये मुलांचे मागासवर्गीय वसतिगृह या ठिकाणी भव्य इमारतीमध्ये 40 बेड आणि सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर याची व्यवस्था करून देण्यात आली, तसेच बेल लावण्यात आले। त्यामुळे आता यापुढे कोरोना रुग्णांना इतरत्र धावपळ करावी लागणार नाही आणि त्यांना वेळीच उपचार मिळेल, अशी आशा आज हे कोविड सेंटर सुरू झाल्याने इथे निर्माण झालेली आहे। आणि या कोविड सेंटरला वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका, इथे काम करणारे मजूर हे सगळे इथे आलेले आहेत। आपण पाहू शकतो माझ्या मागे सगळे डॉक्टर्स आहेत, कर्मचारी आहेत, आणि येणाऱ्या मंगळवारपासून किंवा सोमवारपासून इथे नियमितपणे कोरोना रुग्णासाठी उपचाराची सोय या ठिकाणी करत आली आहे। तरीही आता लोकांनी घाबरून न जाता आणि इथे पळापळ न करता पारशिवनीतील कोविड सेंटरला आपण आपले निदान करण्यात येईल व आपला जीव वाचवण्याची इथे पुरेपूर प्रयत्न करण्यात येणार आहे। त्याकरिता पारशिवनीत आमदाराच्या वतीने रुग्णांनी घाबरून न जाता उद्या 11 वाजेपासून म्हणजे मंगळवारी 11 वाजेपासून या कोविड सेंटरचे उद्घाटन होणार आहे आणि इथे कोविड सेंटर सुरू होणार आहे। मी रुपेश खंडारे, UCN न्यूज, पारशिवनी।